आणि आता चिपळूण मधून मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे. चिपळूण शहरातील मार्कंडी येथे गेले 1.5 वर्ष भोंडूगिरी करणाऱ्या भोंडूबाबासह दोघांना पोलिसांनी अटक केली. स्थानिक 2 महिलांच्या सहकार्याने पोलिसांनी या भोंडूबाबाला रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांवरती अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणेश बाबूराव वायकर वयवर्ष 50, अशोक देवराम जोशी वयवर्ष 40 दोघेही राहणार जामनेर जाळगाव अशी पकडलेल्या दोघा भोंदूबाबांची नावं आहे. भोंदूबाबा गणेश वायकर आणि त्याचा साथीदार अशोक जोशी हे दोघे जण गेल्या काही महिन्यापासून चिपळूणमधील मार्कंडी येथील रश्मी पॅलेस समोरील कुंजवन इमारतीच्या 5व्या मजल्यावरती राहत होते. यावेळी या 2 महिलांनी या भोंदूगिरीची माहिती घेऊन पर्दाफाश करण्याचा निर्णय घेत एक महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली आणि आपल्याला यश मिळत नाही असं तिने सांगितलं. यावरती या दोघा भोंदूबाबांनी तुमच्यावरती कोणीतरी करणी केली आहे, ही करणी दूर करण्यासाठी 30,000 रुपये आणि व्यवसायात यश येण्यासाठी 1.5 लाख रुपये लागतील असं सांगितलं. या प्रकाराने ही महिला आवाक झाली. तिने याची माहिती आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर दुसरी महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली आणि तिने देखील आपल्याला यश मिळत नाही असं सांगितलं. त्यावरती दोघांनी तुम्हाला यश मिळण्यासाठी 50,000 रुपये लागतील, तुम्ही पैसे घेऊन या, तुमचं काम लवकर करून देतो असं सांगितलं. हा प्रकार वेगळाच असल्याचं लक्षात येताच या दोन्ही महिलांनी चिपळूण पोलीस ठाणे गाठलं आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सर्व माहिती दिली. पोलिसांनी कुंजवन इमारतीवरती 2 महिलांसोबत छापा टाकला. यावेळी करणी दूर करण्यासाठी लिंबू सारखं साहित्य रचून ठेवल्याचं दिसून आलं. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा भोंदूबाबा किचन मध्ये त्याच्या सहकार्यासह बियर पीत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणलं आणि वैद्यकीय तपासणी करता कामथे रुग्णालयात पाठवलं. तर याबाबत आता पोलिसांनी या दोघांवरती अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत. काय झाली? आरोपीने पेपर मध्ये जाहिरात देऊन जाहिरात केली होती की आमच्या इथं सर्व समस्यावर जादू आणि हे उपाय केले जातील. त्यावर फिर्यादी आहे, त्याच्या समस्या सोळा गेल्या असतात. त्याने त्याच्याकडे एकाकडे 1 लाख आणि एकाकडे 50,000 सांगितले आणि त्यांना सांगितलं तुमच्या याच्यावर करणी केली आहे, आम्ही करणी दूर करून देतो. जाऊन पडदाने केले असतात, त्यात सत्यता अडचण आलेला आहे, त्याला ताब्यात घेतलाय. पुढील कारवाई सुरू आहे. सर, किती लोक होती ही आणि किती दिवसापासून चा विषय होता, कशी तक्रार होती? नाही, अद्याप तपास प्राथमिक तपास सुरू आहे. काय काय ताब्यात घेतलंय? दोन्ही दोन्ही ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरू आहे.